फोरम यूथ फोरम ने आज छत्रपति शिवाजी महाराज की जयंती को अनूठे अंदाज में मनाया। वाशी के मनीषा विद्यालय में अध्यक्ष मनोज महाराणा और टीम द्वारा आयोजित इस कार्यक्रम में छात्रों ने पथनाटिका के जरिए छत्रपति शिवाजी महाराज के विचार और सिद्धांतों को प्रस्तुत किया। महाराष्ट्र के आराध्य देव छत्रपति शिवाजी महाराज की जयंती के अवसर पर आज मुंबई के कई कॉलेजों के छात्रों ने अद्भुत नाटिका प्रस्तुत करते हुए उन्हें मानवंदना दी। वाशी के मनीषा विद्यालय में यह जयंती कार्यक्रम मुंबई स्टूडेंट एवं यूथ फाउंडेशन के सौजन्य से अध्यक्ष मनोज महाराणा द्वारा आयोजित किया गया था। कार्यक्रम में प्रमुख मार्गदर्शक और बीजेपी नेता दशरथ भगत, बीजेपी के युवा नेता वैभव नाइक, पूर्व नगर सेविका अंजलि वालुंज, विजय वालुंज समेत कई प्राध्यापक भी मौजूद थे। बीजेपी नेता दशरथ भगत ने आज छात्रों को संबोधित करते हुए उन्हें छत्रपति शिवाजी महाराज की स्वराज्य संकल्पना को सकारात्मक दृष्टिकोण के साथ अपनाने का आह्वान किया। यहां छत्रपति का जीवन चरित पेश करने वाले छात्रों को ट्रॉफी और प्रमाण पत्र देकर सम्मानित करने के बाद मार्गदर्शक दशरथ भगत ने क्या कुछ कहा, आइए सुनाते हैं। आज या ठिकाणी स्टूडेंट आणि यूथ फाउंडेशनच्या माध्यमातून शिवजयंतीचं आयोजन केलेलं आहे। प्रथमतः या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना कोटी कोटी प्रणाम। आज विद्यार्थ्यांच्या माध्यमातून संपूर्ण नया मुंबईमध्ये विशेष म्हणजे विद्यार्थी हे जे कॉलेजचे विद्यार्थी आहेत, हे महाविद्यालयाचे विद्यार्थी आहेत, हे विद्यार्थी या ठिकाणी शिवजयंती उत्सव जो साजरा करतात त्यामागे जो खरा हेतू आहे की ह्यामागे सर्व धर्म समभाव, हम सब एक है आणि या लोकशाहीची, या स्वराज्याची आणि स्वातंत्र्याची कुठेही हानी होऊ नये, खून होऊ नये, ही हुकुमशाही किंवा ठोकशाही होऊ नये, ह्या ज्या लोकशाहीच्या माध्यमातून, हे स्वातंत्र्याच्या माध्यमातून जी लोकशाही आणि स्वराज्य मिळाले ते चिरंत आणि निरंतर राहण्यासाठी शिवछत्रपती शिवाजी महाराजांचे विचारांची गरज आहे। आणि ते विचार रुजवण्यासाठी आणि ते जागृत करण्यासाठी, त्याचे स्मरण करण्यासाठी आणि त्याची जाणीव होण्यासाठी आज शिवजयंतीची या ठिकाणी उत्सव विद्यार्थ्यांच्या माध्यमातून होतो आहे। या विद्यार्थ्यांचं मी अभिनंदन करतो, कारण विद्यार्थ्यांनी पुढे येणं ही काळाची गरज आहे। आणि आज छत्रपती महाराजांप्रती जो काही एक स्फूर्ती त्यांच्यामध्ये निर्माण झालेली आहे, म्हणून या ठिकाणी महाराजांना मी कोटी कोटी वंदन करतो। ब्युरो रिपोर्ट, टीव्ही वन इंडिया। लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीव्ही वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए।